वाकड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाला शालेय पोषण आहाराचे धान्य चोरी करून विकताना ग्रामस्थांनी रंगेहात पकडले. या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे. कन्नड तालुक्यातील वाकद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेख अशफाक यांचे अत्यंत लाजिरवाणी कृत्य शिक्षक दिनाच्या एक दिवस अगोदर रात्री 11 वाजेच्या दरम्यान उघडकीस आले. गावातील काही ग्रामस्थांना शाळेजवळ काहीतरी कुजबूज ऐकू आले असता त्यांनी शाळेकडे धाव घेतली. त्या ठिकाणी काही लोक शाळेतील विद्यार्थ्यांचे पोषण आहाराचे भोजनाचे तांदूळ आणि इतर साहित्य चोरी करत असल्याचं लक्षात आलं. हे लक्षात येताच ग्रामस्थ जमा झाले. मुख्याध्यापक अशफाक कादर शेख गाडीसोबत 2 व्यक्ती रमजान जमालखा पठाण आणि शेख इजा शेख बनू हे चोरीचे कृत्य करणाऱ्या आणि विकणाऱ्या दोषींवर पिशोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. गुन्हा दाखल करते वेळी भाजपा जिल्हा कार्यकारी सदस्य तथा तालुका सचिव कृष्णभाऊ बोराडे, सरपंच वंदना कौतिक चिकटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मुरसकर कौतिक चिकटे, प्रकाश मनगटे, शालेय समिती अध्यक्ष विष्णू थोरात, उपाध्यक्ष प्रवीण चिकटे, सदस्य प्रताप जातोडे, योगेश मनगटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड.